सातपूर श्रमिकनगर येथील काही भागात गेल्या एक महिन्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तसेच जाईचा मारुती राधाकृष्ण नगर मंदिर परिसरात पाईपलाईन नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ऐन सणासुदीत पाणीटंचाईचा सामना करावा लागत असलेल्या परिसरातील संतप्त नागरिक महिलांनी मनपा सातपूर विभागीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. या हंडा मोर्चात पोपटराव जेजूरकर, प्रभाकर कदम, ज्योती निकम, संजय निकम, शिवनाथ साळवे, सरिता गरुड, सुरेखा आहिरे, पुष्पा सूर्यवंशी, सोनी महाजन, दीपाली गोसावी, वैशाली बागुल यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता रवी पाटील यांना निवेदन देण्यात आले. रवी पाटील यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. या निवेदनाची दखल घेऊन सुरळीत पाणी पुरवठा झाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा पोपटराव जेजूरकर यांनी दिला आहे. जायचा मावर्ती मंदिर आहे, जायचा मावर्ती गल्ली आहे, ती एक गल्ली, अजून त्याच्या बाहूच्या दोन गल्ल्या, अशा हिंदी शाळेचा परिसर येतो. इथं दोन गल्ल्यांमध्ये 2-2.5 घरं आहे, त्या घरांमध्ये अजिबात पाणी येत नाही. पाण्याचा अक्षरशः पाण्याचा टँकर मागून आम्हाला काही गरज भागावं लागते. हो, आणि एवढं नाशिक शहरामध्ये इतकं पाणी आहे, इतका पाऊस झालेला आहे, तरी पण आमची पाणीची टंचाई आमच्याजवळच पाणी टाकी असून फक्त ती पाणीची पाईपलाईन सडल्यामुळे पाईपलाईन चेंज करत नाही महानगरपालिका, त्यामुळे आम्हाला ही वेळ आलेली. 6 महिन्यापासून आम्ही सर्व अधिकारी सांगतो, यांना सांगतो, त्यांना सांगतो, कोणी ऐकत नाही. हो, शेवटी आम्हाला ना इलाज असतो हा मोर्चा काढावा लागला. आता हा फक्त टायटल दिलेली सर, कधी ह्या मोर्चा या छोट्याशा मोर्चेमुळं झालं नाही तर आम्ही पूर्ण लहान पोरं बायका पोरं सगळे म्हातारे पोरं सगळे घेऊन येणार आणि मोठा इथं मोर्चा करणार, आमरण उपोषण इथं करणार जोपर्यंत आमच्या नावाला पाणी येत नाही तोपर्यंत. नवीन अधिकारी आलेलो आहे म्हणे, याच्या पहिले जे जुने अधिकारी होते त्यांनी तर काही केलं नाही, पण आता नवीन अधिकारी आले म्हणतात ते यांच्याकडून आम्हाला अपेक्षा काही करतील म्हणून जर यांनी केलं तर यांचा आम्ही सत्कार आमच्याकडली माहिती साल देऊन सत्कार करू त्यांचा वाला. हो, त्याचं तुम्हाला पण मीडियावाल्यांना बोलू का बघा यांनी चांगलं काम केलं त्यांचा आम्ही सत्कार बी करू. हो, नाही काम केलं तर यांचे हाल असे करू आम्ही, त्यांना पुलती भय एक सोडून देऊ. हो, महानगरपालिकेच्या खुर्च्या बसून दिल्या ना तर मग झालं. रेडिओ न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.